महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मार्तंड मल्हारी म्हणजे श्री खंडेराय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांची सोन्याची जेजुरी ही सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्रांनो, आज ठाणे जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे बदलापूर शहरामध्ये. बदलापूर शहरामधील मुलगावमध्ये प्रती जेजुरी म्हणून ओळखली जाणारी एक ठिकाण आहे, तिथेच मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभम, स्वागत करतो आपल्या या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र आणि कर्नाटकात श्री खंडेरायाचे पवित्र असे 12 तीर्थक्षेत्र आहेत. त्यापैकी एक बदलापूर मधील मुळगाव डोंगरावर असलेले हे जागृत असे खंडोबा मंदिर. तर मित्रांनो, आज मी याच पवित्र स्थानाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तरी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आवडल्यास नक्की लाईक करा. निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही मुळगावच्या दिशेने निघालो. बदलापूर स्थानकापासून मुळगाव डोंगर हे अंतर 10 किलोमीटर इतके आहे. जर तुम्ही रेल्वे मार्गाने येत असाल तर बदलापूर स्थानक पश्चिमेतून वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. मंदिर पायथ्याशी दुचाकी पार्क करून आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. 6व्या पायरीवर पोहोचल्यावर आपल्याला म्हासाई देवीचे दर्शन होते. पायथा मंदिरापासून आता वरती चढलोय. 30 ते 40 सेकंद सुद्धा झाले नसतील आणि मजबूत दम लागतोय. टोटल मंदिरावरती पोचेपर्यंत 565 पायऱ्या आहेत. आमचा विचार होता की आज सूर्यास्त सुद्धा आपल्या कॅमेरामध्ये टिपायचा आहे, पण तेवढ्या वेळामध्ये वरती पोचतोय की नाही बघूया. पायऱ्या जरी 565 असल्या तरी या अंतरामुळे 2260 एवढा पायऱ्या चढल्याचा आपल्याला अनुभव येतो. 5 मिनिटं झाले चढाई सुरू करून, भयानक दम लागतो, भयानक. म्हणजे मी तुम्हाला जर आता इथून दाखवलं खाली, खूप उंचावर चढलोय. काय जमला? कसं वाटतंय? एकदम मस्त. म्हणजे आपण किती दिवसांनी बाहेर आलो असेल ना अशा ठिकाणी फिरायला? हो ना, भरपूर चढायचं होत्या का? संपूर्ण मंदिरापर्यंत उभ्या पायऱ्या, उभ्या पायऱ्या म्हणजे खूप डेंजर. अक्षरशः मला चक्क यायला लागली, स्टॅमिना तर माझा पूर्ण उतरला. आणि थोड्या वेळात आम्हाला मंदिर शिखर दिसायला लागले. जसजसे आम्ही जवळ घेत गेलो तसतसे मंदिर अजून स्पष्ट दिसू लागले. त्यावेळेचा जो आनंद होता तो शब्दात सांगता येणार नाही. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की जेजुरीमधून 2 देवांनी आपल्या घोड्यासह मुळगाव डोंगर गाठला. पहिल्या घोड्याचे पाऊल हे डोंगर माथावर पडले तर दुसरे पाऊल हे डोंगर पायथ्याशी. डोंगर माथ्यावरील देव हे तिथे स्थायिक झाले. डोंगर माथ्यावर जिथे घोड्याचे पहिले पाऊल पडले होते तिथे एक खड्डा तयार झाला आहे. पालीच्या खंडोबाचे जेव्हा लग्न लागते तेव्हा याच खड्ड्यातून भंडाऱ्याचे आपोआप उधळण होते. मंदिराच्या गाभाऱ्यात हा भंडारा कुठून येतो, कसा येतो याबद्दल कुणालाच माहित नाही. या मंदिराचे बांधकाम हे 300 ते 350 वर्षापूर्वी झाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. डोंगर माथ्यावरून दिसणारे बदलापूर मधील हे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्नित होतं आणि जो काय थकवा आहे तो निघून जातो. मावळत सूर्याचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
लहानपणी खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे. मंदिरापर्यंत पोहोचायला आम्हाला अर्धा तास लागलेला, परंतु आता खाली उतरताना फक्त एक 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागणार आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तुमचे काही सजेशन असेल तर खाली नक्की कमेंट्स करा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.